मंडळी दोन ऑक्टोबर दोन हजार चौदापासनं पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी समस्त भारतीयांना स्वच्छ भारत अभियानाची साथ घातली आणि तेव्हापासनं युद्धस्तरावरती स्वच्छता कार्याला सुरुवात झाली देखील दोन हजार पंधरापासनं अशा प्रकारे स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवलं जात आहे दोन हजार अठरापर्यंत जे सर्वेक्षण झालेलं होतं महाराष्ट्र राज्यानं खूपच उत्तम अशी कामगिरी केलेली आहे कशाप्रकारे कार्य होत आहे दोन हजार एकोणीसचं सर्वेक्षण होणार आहे त्याच्यासाठी प्रकारे तयारी आहे आणि घनकचरा व्यवस्थापन महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे सुरू आहे आणि खास करून नागरी भागामध्ये हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये आमंत्रित केलेलं आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अभियान संचालक नागरी विभागाचे डॉक्टर उदय टेकाळे यांना उदयजी वार्तापत्रात तुमचं स्वागत आत्ता मी जसं म्हटलं की हे सर्वेक्षण होतच आहे दोन हजार एकोणीसचं देखील येऊन ठेपलेलं आहे त्याच्या आधी नुकताच एकोणीस नोव्हेंबरला जो जागतिक शौचालय दिन साजरा केलेला आहे कशाप्रकारे महाराष्ट्रभरामध्ये या दिनाचा औचित्य साधून कार्यक्रम झाले आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यातील तिन्हाकडे एकोणीस नोव्हेंबरला एक मोठा कार्यक्रम झाला आपल्या केंद्र शासनाचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास जाठवले आणि दिल्लीचे लेफ्टनंट जर्नरल यांच्या उपस्थितीमध्ये केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी कार्य मंत्रालयाने एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्यामध्ये प्रामुख्याने एकदा मुक्त झाल्यानंतर त्या पुढचं जे काही त्याची प्रक्रिया आहे किंवा त्यामध्ये सातत्य आहे ते कशा प्रकारे असावं अशा प्रकारचे त्यामध्ये परिसंवाद वगैरे होते आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्या पूर्ण दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यातील साधारण तीन प्रेझेंटेशन त्या ठिकाणी होते फक्त आपण शौचालय बांधून त्याचा वापर यापुढे मर्यादित न राहता आपण ज्याला महिला व्यवस्थापन असं जे म्हणतो किंवा फिकल स्लज मॅनेजमेंट म्हणतो त्याच्यावर या पुढच्या कालावधीमध्ये भर राहणार आहे आणि त्या निमित्ताने या शौचालय आंतरराष्ट्रीय शौचालय दिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी कार्यवाहीलाही सुरुवात झालेली आहे या महिला व्यवस्थापनाबद्दल नंतर मी विचारणारच आहे आता आपण बोलूया स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार अठरा याचे रिझल्ट आलेले आहेत महाराष्ट्र राज्याची उत्तम अशी कामगिरी झाली आहे हे सर्वेक्षणावर खूप तयारी करावी लागली असेल आणि ग्रामीण आणि नागरी तर नागरी भागामध्ये कशा प्रकारचं आव्हान होतं या सर्वेक्षण दोन हजार अठरासाठी साठी दोन हजार अठराचे जर सर्वेक्षणाचे आपण निकाल पाहिले तर प्रथमतः आपण समजून घेतलं पाहिजे की सर्वेक्षण हे देश पातळीवर होतं आणि त्यामध्ये दोन प्रकार होते एक तर एक लाखाच्या वरचे जे शहर आहेत ते अमृत शहर आणि एक लाखाच्या खालचे जे शहर आहेत ते अमृत शहरांचं जे काही स्पर्धा होती ती देश पातळीवर होती आणि जे एक लाखाच्या खालचे चा खाल जे शहर आहेत त्यांची पश्चिम विभागामध्ये होती आपल्या देशाच्या पश्चिम विभागामध्ये गुजरात मध्य प्रदेश गोवा आणि दमन ह्या युनियन टेरिटरीज असा भाग होता आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की आपल्या राज्याला या संपूर्ण सर्वेक्षणामध्ये अमृत कॅटेगरीमध्ये संपूर्ण पहिल्या शंभरमध्ये अठ्ठावीस शहरं ही आपल्या महाराष्ट्राची होती आणि जे एक लाखाच्या खालची जी छोटे शहरं आहेत तर त्यामध्ये साधारण सत्तावन्न शहरं ही चांगल्या क्रमांकाने पहिल्या शंभरमध्ये होती अच्छा म्हणजे उत्तम अशी कामगिरी झालेली कम... आहे आता मात्र पुढचं आव्हान आहे ते सातत्याने कसं घेत आणि आपल्या देशामध्ये हे महाराष्ट्राचे हे दुसऱ्या क्रमांकाने गौरवलं गेलं गेलं अच्छा ओके okay. आणि हे झालं दोन हजार अठराचं आता दोन हजार एकोणीस जानेवारी मध्ये या सर्वेक्षणाला सुरुवात होईल म्हणजे एक एक पातळीवरती एक एक टप्प्या टप्प्यानी तर त्याचीही तयारी कधीपासून सुरू झाली आणि कुठल्या कुठल्या स्तरावरती ही तयारी असते साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये केंद्र शासनाने दोन हजार जे काही सर्वेक्षण आहे त्यासंबंधी घोषणा केली आणि साधारण ऑगस्ट महिन्यापासून राज्यामध्ये आपल्या काम सुरू झालेलं आहे त्यामध्ये दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसच्या जर सर्वेक्षणाचा विचार केला हुँ. तर नव्याने ज्या काही नगरपंचायती झालेल्या आहेत राज्यामध्ये तर त्याचा समावेश दोन हजार एकोणीस मध्ये आहे अशा प्रकारे साधारण एकशे तीस नवीन नगर शहरं यामध्ये भाग घेत आहेत राज्यातली तीनशे चौऱ्याऐंशी शहरं या सर्वेक्षणामध्ये भाग घेत आहेत आणि प्रामुख्याने यामध्ये शहर स्तरावर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करणं अपेक्षित आहे साधारण पाच हजार मार्काचं हे सर्वेक्षण आहे अच्छा आणि त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंटचा भाग आहे काही प्रत्यक्ष पाहणीचा भाग आहे आणि त्यानंतर काही सर्टिफिकेशन आहेत ओडीएफ सर्टिफिकेशन गार्बेज फ्री सर्टिफिकेशन आणि आय एसीचा भाग आहे त्यामुळं आपल्याला या मला या माध्यमातून सर्व नागरिकांना शहरातील नागरिकांना आवाहन करायचं आहे की या सर्वेक्षणामध्ये आपण आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भातली जी काही कामं आहेत तर त्याचा एक अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती घेऊन समर्पक माहिती त्या सर्वेअरला द्यावी आणि घनकचरा व्यवस्थापन तुम्ही आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी याचे अभियान संचालक आहात नागरी भागाबद्दल जर का बोलायचं झालं तर अवाढव्य अशी लोकसंख्या वाढत चालली आहे हे एक मोठी अडचण असू शकते नाही का तुमच्या कार्यामध्ये स्वच्छतेच्या कार्यामध्ये आणि घनकचरा व्यवस्थापनामध्ये देखील हा अडसर ठरू शकतो तर त्याचा संदर्भात कशाप्रकारे कार्य झालं सुदैवाने आपल्या तीनशे चौऱ्याऐंशी ज्या नगर परिषदा आहेत तर त्यासाठी केंद्र शासनाने यामध्ये सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यासाठी प्रत्येक शहराचा एक मोठ्या प्रमाणावर प्रकल्प अहवाल करून ते योजना मंजूर झाल्यानंतर अंमलबजावणीसाठी साधारण निधीची तरतूद केलेली आहे त्यामुळे केंद्र आणि शा राज्य शासनाचा जर आपण विचार केला हुँ. तर साधारण बावन्न टक्के निधी त्या प्रकल्पाच्या हे शासनाकडून येणार आहे आणि उरलेला जो काही अठ्ठेचाळीस टक्के आहे तो त्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला उभा करायचा आहे राज्य शासनाकडून वित्त आयोगाच्या माध्यमातून काही निधी उपलब्ध करून दिला जातो त्यामुळं घनकचरा व्यवस्थापनामध्ये निधीची काही कमतरता नाही आहे फक्त कशा पद्धतीने वेगाने त्याची पूर्ण करू हाच खरा प्रश्न आहे मला सांगायला आनंद वाटतो की साधारण दोनशे पंचेचाळीस नगर परिषदांचे प्रकल्प अहवाल हे मंजूर झालेले आहेत हु, आणि उर्वरित ज्या काही नगरपंचायती आहेत हु. तर त्या नगरपंचायतीचे प्रकल्प अहवाल आम्ही आता लवकरच हाती घेणार आहोत बरोबर आणि जेव्हा आपण घनकचरा व्यवस्थापना संदर्भात बोलतो तेव्हा संकलन आलं आणि प्रक्रिया देखील आली संकलन वर्गीकरण ठीक आहे पण मोठं आव्हान किंवा अडचण असते ती प्रक्रिया कारण आपल्या इकडे जमीनच नसते नागरी भागामध्ये मुंबई बद्दल बोलायचं झालं तर डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपत आली याच्याकडे कसं बघताय खऱ्या अर्थाने आपण जर घनकचरा व्यवस्थापनाचा जर विचार केला तर प्रत्येक घरातून होणारं वर्गीकरण हे खरं महत्वाची स्टेप आहे आणि जर हे व्यवस्थापन किंवा वर्गीकरण व्यवस्थित झालं तर पूर्ण प्रक्रिया पुढची सोपी होणार आहे त्यामुळे खरं चॅलेंज हे वर्गीकरणाच आहे आज आपण राज्याचा जर विचार केला तर साधारण पन्नास टक्केपर्यंत घराघरातून ओला आणि सुका कचरा वेगळा येतो आणि हे वर्गीकरण का महत्वाचं आहे त्याला एक दुसरी बाजू अशी आहे की पन्नास टक्के जो काही कचरा ओला असतो तर त्याच्यावर कंपोस्टिंग हे करणं शक्य होत आणि त्यामुळं पन्नास टक्के जो कचऱ्याचा जो भार नगरपालिकेवर येतोय तर तो, तो, तो मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रतीचं दर्जेदार खत सुद्धा या निमित्तानं उपलब्ध होऊ शकतो आणि संकलन आणि प्रक्रिया काही प्रकल्प भावी प्रकल्प आहेत का की ज्याच्यावरती काम चालू आहे मगाशी मी जे सांगितलं की दोनशे पंचाळीस शहराचे आपले प्रकल्प अहवाल मंजूर झालेले आहेत आता ते वेगवेगळ्या प्रकारे किंवा स्टेजवर आहेत बरोबर आणि त्यामध्ये प्रक्रियेसाठी सुद्धा निधीची उपलब्धता आहे त्याशिवाय प्रत्येक शहराला भेडसावणारा दुसरा जो प्रश्न आहे तर जुने कचऱ्याचे ढीग प्रत्येक शहरामध्ये मोठे मोठे ढीग आपल्याला दिसतात तर त्यावर सायंटिफिक पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने बायोमाइनिंग करून त्यातला जो काही उपयुक्त भाग आहे तो, तो वेगळा करून त्याच्यापासून खत निर्मिती करणे आणि त्याच्यातून जे काही उरलेलं मटेरियल आहे त्याच्यातून जे काही रिसायकल पुनर्वापर करता येईल तर ते मटेरियल बाजूला काढून त्याची विल्हेवाट लावणे अशा प्रकारचे काम आता नुकतेच सुरू होत आहेत आणि हे दोन प्रश्न जर आपण व्यवस्थित हाताळले तर शहरामध्ये जे काही आज चित्र दिसतंय तर ते निश्चितपणे चांगलं दिसू शकेल बरोबर आणि महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्र पूर्णपणे हगणदारी मुक्त झालेला आहे आता शौचालयाचा वापर करा किंवा त्याची महती प्रत्येक जनमानसावरती बिंबवणं हे मोठं कार्य आहे त्याच्यासाठी जनजागृती लोक उभारणं गरजेचं आहे कुठल्या कुठल्या माध्यमातून ही जागृती चालू आहे आपण अगदी योग्य प्रकारे हा प्रश्न विचारला आहे की नुसतंच शौचालय बांधणं उपयोगाचं नाही तर त्याचा वापर होणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर जे काही शौचालय वापरले जात आहेत तर त्यामध्ये जे काही प्रक्रिया होणं आवश्यक आहे त्या महिलावर महिला व्यवस्थापनावर तर त्याच दृष्टीने आता महत्वा महत्वपूर्ण पावलं महाराष्ट्र शासनाने उचललेली आहे आणि प्रायोगिक तत्वावर सिन्नर आणि वाईट ठिकाणी एक चांगले प्रक्रिया केंद्र महिलावर चालू आहे आणि अशाच प्रकारे जे शहर मुक्त झालेले आहेत तर साधारण पुढील काही दिवसांमध्ये शंभर शहरामध्ये ती प्रणाली अस्तित्वात येणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी जनजागृती करताना आम्ही जे काही सर्व स्टेक होल्डर आहेत तर त्यामध्ये त्या, त्या शहरातले नागरिक आहेत महिला आहेत बचत गट आहेत आमच्याकडे एन युएलएमचं एक स्ट्रक्चर आहे बचत गटांचं तर त्यांच्या सर्व महिला आहेत त्यांना आम्ही मदतीला घेतोय आणि वेगवेगळे जे माध्यम आहेत ते की प्रिंट मीडिया असेल किंवा काही दुर्कस्राव माध्यम असतील प्रत्यक्ष नागरिकाशी संपर्क असेल तर अशा माध्यमातून आम्ही हे सर्व प्रक्रिया करतोय आणि जेणेकरून प्रत्येक नागरिकांना असं वाटलं पाहिजे कचरा हा विषय आता फक्त नगरपालिकेचा नसून आपण सर्वांचा आहे आणि जर घरच्या पातळीवरच ह्याचं जर काही व्यवस्थापन झालं किंवा जाणीव निर्माण झाली तर नगरपालिकेचं काम निश्चितपणे सोपं होणार मगाशी तुम्ही घनकचरा व्यवस्थापनामध्ये वर्गीकरण सगळ्यात महत्वाचं म्हणालात काही काही सोसायट्या शहरी भागातल्या आपणहून वर्गीकरण करतायत पण त्यांच्या तक्रारी अशा आहेत की वर्गीकरण केलेला कर कचरा एकाच गाडीतनं घेऊन जा, गेला जातोय मग त्या वर्गीकरणाचा काय फायदा किंवा जर का ओल्या कचऱ्यावरती त्यांना काही प्रक्रिया करायची असेल तर ते त्यांच्याकडे तेवढं भांडवल नसतं तर त्याच्यासाठी एक अभियान संचालक म्हणून तुम्ही काही प्रेक्षकांना सांगू इच्छिता का घनकचरा व्यवस्थापन दोन हजार सोळाचे जे काही नियम आहेत त्यामध्ये शंभर किलोपेक्षा जास्त ओला कचरा ज्या ठिकाणी निर्माण होतो अशा सोसायटीमध्ये ही जबाबदारी पूर्ण त्या कचरा उत्पादकाची किंवा सोसायटीची आहे मोठ्या शहरामध्ये हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी येतोय पण आता मुंबई शहराचं आपण सांगितलं तर मुंबई शहरामध्ये सुद्धा बऱ्याच सोसायट्या म्हणजे मला वाटतं त्यांनी काहीतरी साडेतीन हजार सोसायटी आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि त्यापैकी तेराशे सोसायट्या ह्या स्वतः प्रक्रिया करतायत जागेचा हा प्रश्न आहेच आहे बरोबर पण आता नवीन काही टेक्निक असे आलेले आहेत की कमी जागेमध्ये आपण त्याच्यापासून बायोगॅस निर्माण करू शकतो किंवा ऑर्गॅनिक वेस्ट तयार खत तयार करू शकतो तर त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने या संबंधी कार्यवाही करावी अशा आमच्या सूचना आहेत पण यामध्ये नागरिकांचाही सहभाग अतिशय महत्वाचा आहे आता आपण घनकचऱ्या व्यवस्थापनामध्ये मगाशी जे म्हणलं की घराघरातून कचरा गोळा करणे हे काम शंभर टक्के केलं जातं बरोबर पूर्वीच्या काळी कसं होतं की नगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक घरात पाणी पोहोचणं अवघड होतं त्यामुळे एक कचराकुंडी हे कन्सेप्ट होते बरोबर आता नवीन संकल्पनेमध्ये कुठल्याही प्रकारे रस्त्यावर कचरा कुंड्या हे ठेवायच्या नाही अच्छा तर संपूर्णपणे घरातून कचरा तो डायरेक्ट डम्पिंग ग्राउंडवर किंवा जिथं सेकंडरी कलेक्शन होतं त्या ठिकाणी ते जाईल आता आमचा अनुभव असा आहे की लहान शहरामध्ये ही प्रक्रिया फार चांगल्या प्रकारे चालू आहे म्हणजे आपण जर वेंगुर्ल्यासारखं शहर असेल कर्जत सारखं शहर पाहिलं किंवा पाचगणी हे शहर आपल्याला मला सांगायला आनंद वाटेल पाचगणी शहर हे दोन हजार अठराच्या सर्वेक्षणामध्ये संपूर्ण देशामध्ये सर्वात स्वच्छ शहर म्हणून घडलं गेलं तर छोट्या शहरामध्येही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो बरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी मी म्हटलं की लोकजागृती करणं जनमानसावरती बिंबवणं त्याच्यासाठी तुम्ही दारोदारी जाऊन किंवा काही कशाप्रकारे तुम्ही ही लोक चळवळ उभी करताय ओचं सहकार्य आहे का किंवा कुठल्या 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 संस्थांच्या सहकार्यातून हे काम चालू आहे ह्यात प्रामुख्याने ओचं सहकार्य आम्हाला मिळतंय आहे आणि प्रत्यक्ष नागरिकाशी संवाद आमच्या येन्युएल चे जे काही बचत गटाच्या महिला आहेत प्रत्येक घरामध्ये जाऊन ते वर्गीकरणाचं महत्व पटवून देत आहेत त्या नागरी भागामध्ये प्रामुख्याने नागरी भागामध्ये आणि दुसऱ्या पद्धतीने आपल्या ज्या कचराच्या गाड्या आहेत कचरा संकलन करणार त्याच्यावर आम्ही असे काही मेसेजेस दिलेले आहेत की दररोज सकाळी गेल्यानंतर ते मेसेज किंवा ते गाण्याच्या स्वरूपात ते लोकांना त्याचं महत्व कळलं जातं काही ठिकाणी ती गाणी एवढी लोकप्रिय झालेली आहेत की लहान मुलं ते गाणं गुणगुणतच येतात कचरा टाकायला बरोबर अशा पद्धती ही जनजागृतीचं आमचं काम चालू आहे बरोबर एकंदरीतच संपूर्ण देशभर कार्य चालू आहे स्वच्छतेचं महाराष्ट्राबद्दल जर का बोलायचं झालं तर अनेक नगरपालिका आहेत महापालिका आहेत नगरपंचायती आहेत आणि शिवाय स्टेट गव्हर्नमेंट देखील आहे तुमचं जे अभियान जे आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अभियान संचालक हे हा जो विभाग आहे तो कसा काम करतो हे देखील आम्हाला जाणून घ्यायचं आहे की कोणाच्या अखत्यारीत येतं ते ओके हे स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे नगरविकास विभागाच्या अंतर्गत येत आणि सन्माननीय मुख्यमंत्री हेच आमचे नगरविकास मंत्री आहेत नगर आणि आपल्या प्रधान सचिव जे आहेत मनीषा म्हैसकर मॅडम तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण अभियान राबवलं जातं यामध्ये केंद्र शासनाकडून जो काही निधी येतो तो निधी प्लस राज्याचा हिस्सा असंच आपल्या तीनशे चौऱ्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजे महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींना आम्ही आमच्या स्तरावरून देतो आणि ते दिल्यानंतर त्याचा वापर व्यवस्थित होतोय का याचं निरंतर मॉनिटरिंग आमच्या मार्फत होतं हु, आणि संपूर्ण देशाचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण स्वच्छता अभियानाचे जर घटक पाहिले तर हेची अंमलबजावणी अगदी प्रभावीपणे चालू आहे असं मला सांगता येईल आपण आज वार्तापत्र स्वच्छता अभियान मध्ये आलेल्या आहेत या व्यासपीठावर आपल्या समस्त नागरी भागातल्या जनतेला तुम्ही काही आवाहन करू इच्छिता का मला या ठिकाणी प्रामुख्याने स्वच्छ सर्वेक्षण संदर्भात आवाहन करायचं आहे की यामध्ये बाराशे पन्नास मार्क हे आय सीच्या संदर्भात आहेत आणि साधारण आठशे मार्क हे आपले जे काही प्रश्न नागरिकांना विचारले जाणार आहेत तर त्याच्यावर आहेत तर नागरिकांना जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामध्ये आपल्याकडून सेग्रिगेटेड घराघरातून कचरा वेगळा घेतला जातो का, का कचरा डेपोवर त्याची प्रक्रिया केली जाते हे आपल्याला माहिती आहे का आपलं शहर मुक्त आहे का त्याची तपासणी केली जाते का अशा प्रकारचे प्रश्न आहेत आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या शहरामध्ये हे सर्वेक्षण चालू आहे हे आपल्याला माहिती आहे का हे जर त्याचं उत्तर होय आलं तर एकशे पंच्याहत्तर मार्क त्याला आहेत त्यामुळे हे सहा प्रश्नाचं उत्तर आपल्या जी काही वस्तुस्थिती आहे ती विचारात घेऊन नागरिकांनी द्यावी असं मला या ठिकाणी जनतेला आवाहन करायचं आहे आणि जेणेकरून आपण सर्वांनी जर हे व्यवस्थित माहिती दिली तर आपल्या राज्याचा यावर्षी दोन हजार एकोणीसमध्ये प्रथम क्रमांकावर येण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत तर त्यामध्ये मोठा हातभार लावू शकेल असं मला वाटतं डॉक्टर टेकाळे साहेब तुम्ही आज वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये आलात वेळात वेळ काढून आणि खूप छान माहिती दिलीत एकंदरीतच घनकचरा व्यवस्थापन कशाप्रकारे सुरू आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीसचं लक्ष कसं साध्य करता येईल आणि तुमच्या वतीनं कशाप्रकारे कार्य सुरू आहे याची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार